शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे अनेक शेतकरी आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यातल्या कसबे गावण गावातल्या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं दूध उत्पादनाचा एक आगळा वेगळा प्रयोग केलाय. त्यांनी सेंद्रिय तूर निर्मिती सुरू केली आहे. गिर जातीच्या गायींपासून मिळणाऱ्या दुधापासून हे तूप तयार केलं जातं. विशेष म्हणजे बाजारात मिळणाऱ्या गावरान तुपाच्या तुलनेत या सेंद्रिय तुपाला चौपट अधिक दर मिळतो आहे. चला पाहूयात कशा प्रकारे गीर गाईच्या सेंद्रिय तुपाची निर्मिती केली जाते. हे आहेत अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातल्या कसबे गव्हाण गावचे शेतकरी शशिकांत मंगळे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी गोपालन सुरू केलं आहे. त्यांच्याकडे केवळ देशी गायी आहेत. या गायींपासून मिळणारं दूध हे विषमुक्त असलं पाहिजे या उद्देशानं मंगळे यांनी एक अनोखा प्रयोग इथे राबवलाय. ते या गायींना केवळ सेंद्रिय चारा देतात. मी मका लावून त्या मक्यापासून हायड्रोपोनिक चारा टोटली ऑर्गॅनिक पद्धतीने तयार करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन न टाकता एक हायड्रोपोनिक सेड आहे की त्याच्यामध्ये त्याला जो खुराक दिला जातो दोवताना त्या पद्धतीचा खुराक गाय जंधायच्या 2 महिने आधीपासून सुरुवात करतो तर तिकडे गाय दुधावर असेपर्यंत त्याला मी हा एक चालू ठेवतो. दुसरा जो दिवसभराचा जो चारा राखतो तो सुद्धा मी माझ्या शेतात 1-2 एकराचं शेत मी स्पेशली या गायींसाठी ठेवलेलं आहे. त्या शेतामध्ये मका लावतो. त्या मक्याला या गायींच्याच मुक्त गोठ्यामध्ये तयार होणारा जे गोखूर खत आहे ते गोखूर खत देतो. या देशी गायींपासून मंगळे यांना रोज 30 लिटर दूध मिळतं. या दुधापासून ते विषमुक्त तुपाची निर्मिती करतात. जी जुनी पद्धत होती की दूध तापवणे, दूध तापवल्यानंतर त्याला थंड करून विरजण लावणे, विरजणसुद्धा मातीच्या मडक्यात लावणे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं दही तयार झाल्यानंतर त्या दह्यामध्ये बिलोना पद्धतीची रवी लावायची आणि हाताने तूप काढायचं. हाताने तूप काढल्यानंतर त्या तुपाला नंतर तापवायचं आणि काचेच्या बॉटलमध्ये पॅक करायचं. मंगळे यांच्या तुपाला बाजारात इतर गावरान तुपाच्या तुलनेत चौपट दर मिळतोय. तसंच ताक आणि गोमूत्राचीही ते विक्री करतात. 30 लिटर दूध निघाल्यानंतर त्या दुधामधून तापून विरजण लावून आम्ही तूप तयार करतो. त्याच्यामध्ये ताक वेगळं होते, तूप वेगळं होते आणि त्या तुपाला मार्केटमध्ये 2000 रुपये भावानी आमच्याकडून ते जाते. गीर गायींच्या पालनातून मंगळेंना महिन्याकाठी 30-40 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं. त्यातून खर्च वजा जाता त्यांना दरमहा 20-25 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. शशिकांत मंगळे यांनी प्रायोगिक तत्वावर हा गीर गायींच्या पालनाचा व्यवसाय सुरू केला असून आगामी काळात गावातील काही होतकरू तरुण शेतकऱ्यांच्या मदतीनं ते देशी गायींचं दूध आणि तूप उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहेत. असे प्रयोग इतर शेतकऱ्यांनी राबवण्याची आवश्यकता आहे. अमरावतीहून राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.